नमस्कार, आपण पाहत आहात शौर्य मराठी। शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्त आज जळगाव शहरात शिवसेना व युवा सेनेतर्फे भव्य लसीकरण मोहीम राबविण्यात आली। शहरातील नेहरू चौक रेल्वे स्थानक परिसरात कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहीम राबविण्यात आली। या मोहिमेअंतर्गत 250 नागरिक व विद्यार्थ्यांचे लसीकरण करण्यात आले। कोवॅक्सिन व बूस्टर डोस या मोहिमेअंतर्गत दिले जात आहे। जिल्हा परिषद सदस्य प्रताप पाटील यांच्या हस्ते या मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला। या प्रसंगी विधानसभा संपर्क प्रमुख समाधान पाटील, महापौर जयश्री महाजन, उपमहापौर कुलभूषण पाटील, माजी महापौर नितीन लड्डा, डॉक्टर प्रीती पाटील, गजानन मालपुरे, विराज कावडिया, शोभा चौधरी उपस्थित होते। जयंती निमित्त आज या ठिकाणी भव्य असं लसीकरण शिबिर आयोजित करण्यात आलेलं आहे। युवा सेनेचं कार्य हे खरंच अतिशय उल्लेखनीय कार्य आहे, कारण पूर्ण जळगाव शहरामध्ये एकही महाविद्यालय असं नाही की त्या ठिकाणी त्यांनी या लसीकरणाचा कार्यक्रम राबवलेला नाही। म्हणजे महाविद्यालयातील 15 ते 18 वयोगटातील सर्व विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त लसीकरणाचं काम युवा सेनेने केलेलं आहे। आणि या ठिकाणी या जयंती निमित्त भव्य असं लसीकरण म्हणजे 15 ते 18 वयोगटातील तर आहेच, परंतु 18+ वयोगटातील आणि बूस्टर डोस याचं सुद्धा या ठिकाणी आयोजन करण्यात आलेलं आहे। मी नागरिकांना नम्रपणे या ठिकाणी सांगू इच्छिते की आपण या योजनेचा लाभ घ्यायचा आहे आणि जास्तीत जास्त संख्येने या ठिकाणी लसीकरण करून घ्यायचं आहे। बाळासाहेबांच्या स्मृती दिनानिमित्त युवा सेना आणि शिवसेनेचे आयोजित केलेलं लसीकरण मोहीम आहे। खरंच जे चांगली गोष्ट आहे आणि इतका उत्साह या आमच्या युवा सैनिकांमध्ये आहे आणि ते घरोघरी लसीकरण व्हावं विद्यार्थ्यांचं आणि करोनामुक्त राहावं याच्यासाठी हा उल्लेखनीय कार्यक्रम आहे। श्री स्वामी समर्थ फायनान्शियल सर्व्हिसेस जळगाव, शेती कर्ज, पीक कर्ज, वैयक्तिक कर्ज, व्यावसायिक कर्ज, तारण कर्ज आणि विविध कर्ज सुविधा उपलब्ध। श्री स्वामी समर्थ फायनान्शियल सर्व्हिसेस, गोलाणी मार्केट, जळगाव।